शहरामध्ये मुसलमानाच्या पिढ्या माळ्याच्या मातीला जातात, माळ्याच्या पिढ्या मुसलमानाच्या मातीला जातात, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली नातीत आम्ही। बकरं कापणं हो, कुठलाही कार्यक्रम हो, कुठला सण हो, कुठलाही तिथी हो, कुठलाही कार्यक्रम हो, एक दुसऱ्यासोबत प्रेमाने राहत होतो आम्ही। आमच्या गावामध्ये एक पीर आहे, त्या पिराला आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित जाऊन चादर चढवतो आणि नंतरच आम्ही त्या यात्रेची सुरुवात करतो। सर्वप्रथम तर राज ठाकरे साहेबांच्या ह्या वक्तव्याचं मी जाहीर निषेध करतो आणि राहिले प्रश्न मुस्लिम आणि हिंदू समाजाचा, ते आपल्या महाराष्ट्रात पहिलं जुने खूप जुनी परंपरा आहे की आपण कसं एकोपाने एकमेकाच्या सणाला जायचं। रमजानच्या सणा असला तर सगळे हिंदू बांधव आमच्या घरी येऊन सुरकुर्मीचा वगैरे कार्यक्रमाचा स्वाद घेतात, एकमेकाच्या गळाभेटी करतात आणि प्रेमाने एकमेकाला विचारपूस करतात सगळे प्रेमाने। आणि मुस्लिम समाज पण जेव्हा दिवाळीचा सण येतो त्यावेळेस प्रत्येक हिंदू बांधव मुस्लिम समाजाला प्रत्येक वेळेस घरी फराळाला वगैरे बोलून प्रेमाने विचारपूस करतात। म्हणजे ही संस्कृती महाराष्ट्राची आहे। राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलंय ते त्यांच्या वैयक्तिक काही राजकारणाच्या फायद्यासाठी बोललेलं आहे। आत्तापर्यंत आम्ही सर्व समाज जे आहेत एकत्र प्रेमाने राहतो, आतापर्यंत कुठलाच असा तेढ आमच्यापाशी झालेला नाही। आम्ही कुठल्याही कार्यक्रमात एक दुसऱ्याचे मिळून कार्यक्रम करतो। आम्ही प्रत्येक वेळेस असं समाजात एक दुसऱ्याचं असं प्रेमाने राहतो की त्यांच्यापाशी कुठलाही कार्यक्रम असला, जसा बकऱ्याचा एक कार्यक्रम असला तर त्यावेळेस आम्हाला तिथं बकरा कापायसाठी न्यावंच लागतं त्यांना। काय आम्ही जेव्हा ज्यावेळेस बकरं कापलं त्यावेळेसच त्यांचा कार्यक्रम होतो, तर आम्ही एक दुसऱ्या संघ प्रेमाने राहतो, एक दुसऱ्याकडे जातो। बकरं कापणं हो, कुठलाही कार्यक्रम हो, कुठला सण हो, कुठलाही तिथी हो, कुठलाही कार्यक्रम हो, एक दुसऱ्या संघ प्रेमाने राहतो आम्ही। आणि हे राज ठाकरे जे आहे ते आपसमध्ये आमच्यात तीळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे। आम्ही त्याचं सगळे दोन्ही समाज पूर्ण गाव त्याचं आम्ही निषेध करतो। आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी संगमेश्वराची यात्रा भरते, त्या यात्रेची आम्ही सुरुवात यात्रे दिवशी आम्ही सुरुवात अशी करतो की आमच्या गावामध्ये एक पीर आहे, त्या पिराला आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित जाऊन चादर चढवतो आणि नंतरच आम्ही त्या यात्रेची सुरुवात करतो। त्या यात्रेमध्ये आम्ही पिराला चादर चढवल्यानंतर संगमेश्वर मंदिरामध्ये जाऊन तिथं दर्शन घेऊन आमचा कुस्त्याचा वगैरे जो यात्रेची सुरुवात असेल ती आम्ही तिथं जाऊन करतो। याचा अर्थ काय होतो की आम्ही प्रत्येक सणावाराला हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवतो। रमजानमध्ये आम्ही त्यांच्या सणाला जातो, ते आमच्याकडे दिवाळीला फराळाला येतात। हे आमच्याकडचं जे खेड्यापाड्यामध्ये आहे आम्ही आणखी हे नाही, मी मला ज्यावेळेस आठवतोय मी लहानपणीपासून आम्ही हिंदू मुस्लिम असं आमच्यामध्ये काहीच नाही। आता माझे मित्र सर्वात जास्त माझे मित्र मुस्लिमाचे आहेत, त्याच्यामुळे आम्ही क्लासमेट आहोत लहानपणीपासून, सर्वजण एकत्रित वाढवत, त्याच्यामुळे अशा वक्तव्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही। त्यांनी त्यांची राजकीय पोळी बांधण्याकरता हिंदू मुस्लिममध्ये समजा कसे बांधणं लागते त्यांनी याच्याकरता जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो। असं वक्तव्य करून कमी तुमची राजकीय पोळी भाजू शकते, परंतु आमचा जो एकोपा आहे गावामध्ये पहिल्यापासून हिंदू मुस्लिमचा चाललेला, त्याच्यामध्ये अशा बोलण्याने आम्ही आमच्यामध्ये फूट पडणार नाही किंवा आमचे जे आपसातील संबंध आहेत प्रेम आहे ते कमी होणार नाही। तुम्ही समजा एक कुणी राजकीय नेता एक महिन्या दोन महिन्याला असे वक्तव्य स्टेटमेंट देतात, हेच फक्त त्यांची राजकीय पोळी भाजण्याकरता, परंतु आता सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये म्हणजे लक्षात आलेलं आहे की हे फक्त भांडणं लावून त्याचं काम करतात। आता हा मुद्दा राजकारणामध्ये चलणं म्हणजे बिलकुल हे नाही झालेलं, सर्व जनता सुशिक्षित झालेली आहे याचा सर्वांना कळत आहे। सोशल मीडियामध्ये याचे असे अलग अलग मेसेज येतात वगैरे, परंतु लोकांना माहीत आहे की सर्व मेसेज खोटे असतात, ह्याच्यामुळं आता जे राजकीय पोळी भाजायचं काम होतं अशा वक्तव्यामुळं ती भाजणं बंद होईल। शहरी भागातल्या राजकारणाचं आणि ग्रामीण भागातल्या राजकारणाचा अर्थ आणखी कुठल्याच व्यवहारामध्ये संबंध येत नाही, कारण शहरामध्ये मुसलमानाच्या पिढ्या माळ्याच्या मातीला जातात, माळ्याच्या पिढ्या मुसलमानाच्या मातीला जातात, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली नातीत आमच्या, त्याच्यामध्ये कोणीही दुही निर्माण करायचा प्रयत्न करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यांच्या घरी जर कोणाचा बाग घेतलेला असला तर ते आम्हाला जांभा आणून देते, आमच्या घरी काही भाजीपाला असला तर त्यांच्या बाया माणसं खोरपायला ह्याला जर आले तर ते घेऊन जातात, त्याच्यामुळे आमचे संबंध पिढ्या पिढ्याचे कायमचे ठरलेले आहेत, त्याच्यामध्ये काही वितुष्ट आणायचा कोणी राजकारणी लोकांनी प्रयत्न करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे।